कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहार विभूषणां परिलसद्धं मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीं आबद्धकाञ्चीसृजं दीव्यन्तीं भुवनेश्वरीं मनुदिनं वंदामहे मातरम्। आनंदाश्रम शिष्याग्र्यं स्वानंदाम्बुधि मज्जितं आनंदाश्रमिणं वंदे परिज्ञानाश्रमं गुरुं। ओ श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्री मात्रे नमः। रथोत्सव विलक्षण उत्सव मठाच प्रधान उत्सव जाऊन अस ह्या दिवसा दैवाक गर्भग्रहांथानु अत्यंत विजृंभणेन विजृंभण पूर्वक बाहेर भरता ती आणि एक विशेष वाहन तयार केलेलं असता तिथलं मात्र नाही ह्या क्षेत्रांतून भक्त साधक तंगेल तंकाय समदर्शन जायशी पाल किंतू आणि लाल किंतू दैवाक वरता ती मस्त उत्सुकतेने लोक हंतु भाग घेता ती लोक मात्र नाही दैव सुदैव ताजे महत्व आमकां कळना बट ताजे मस्त महत्व अस म्हणूची स्वाम्यांनी मस्त वाट काणू रथोत्सव स्थगित झालेला परत प्रारंभ केला तांगेल संकल्प सिद्ध जाता अस आणि ताजे आता आमकां अनुभवांत येवच्या सूर झाला ती शक्ती कसली राजराजेश्वर जावन भवानी शंकर बसला तागेल गण खंय खंय आसा ती इत्यादी म्हणून रथोत्सव निमित्त तुम्ही हंग सगळे एकत्रित झाले आणि ती दैवाल दर्शन दैवाल आराधना इत्यादी करूक स्पेसिफिक कसली प्रार्थना अस म्हळ्यार कले आणि जाऊ का म्हण ना सहज एक प्रार्थना करूयेत दैवान ते अनुग्रह रूपेण प्रसाद रूपेण दिल म्हण जाल्यार संतोष जाल्यार आपणा जीवनांतू एक लक्ष असका कले बरें जाऊ का आणि तात्कालिक दुःख निवृत्ती अथवा सुख प्राप्ती ना मक्क संतोष जावचे ना म्हण इतलं केन्ना कळल्या एक मनुष्याक केन्ना कळता कर्कशाकय कळता डिससॅटिस्फाईड विथ एवरीथींग बरं जाल्यार कले उपयोग आनी कले कितें आमकां आशा मस्त भयंकर इच्छा तशें न्हय वैराग्य विचारपणी सूर जाला प्रारंभ जाला की हांव पशू न्हय हांव मनुष्य मानव मानवाक अधिकार असता की दैवाल दर्शन जावं का दैवाल चरणां स्पर्श जावं का आत्मज्ञान जावं का ऋषिवर्यांनी आचार्यांनी सांगल्या हें मगल जिवनांत सिद्ध जावं का जाल्यार हांव कल कोरका त्यावे म्हाका प्रतिक्षण पदे पदे मार्गदर्शन मेळका म्हणून आमी दैवाल्या प्रार्थन करता ते तावळी अनुग्रह जाता आणि ती शक्ती सृष्टी स्थिती लय करतली निग्रह करतस म्हणून साधकाक अनुभव झाला आय एम बींग डिस्टन्स्ड देर इज समथींग रॉंग सो ते निग्रह काढी अनुग्रह करी म्हणून प्रार्थन करना पुढे गुरुशक्ती रूपेण ती शक्ती प्रवाहित जावच्या सूर जाता प्रारब्धवश आमच्या जीवनांत सुख दुःख येत असता दुःख निवृत्ती प्रयत्न करचे आमच्या कर्तव्याची करता तिची
कर्तव्य म्हणून जायना, प्रयत्न करता ते खंय शास्त्र वाचून करता म्हणून ना. आय एम हंग्री, डज द शास्त्र से आय हॅव टू ईट वेन आय एम हंग्री? नो शास्त्र इज गोइंग टू से दॅट. वाय? बिकॉज इट्स अ नॅचरल. बट खंयचे एक कर्तव्य इत्यादी म्हणून शास्त्र सांगता धर्म म्हणून, धर्म कल कोरका इत्यादी, बट ते धर्म सुद्दां कल्या कोरका म्हणून हा प्रश्न येतो. आय एम प्युरिफायिंग माय सेल्फ, आय नीड टू अंडरस्टँड माय सेल्फ. दॅट ती इच्छा जागृत जायना पुढे अर्जुन सदृश आमक बोध मेळू सुरू जाता. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मग सगळं धर्म सोडी मेरी अधर्माश पालन कर म्हणू आहे तश नाही. आय एम नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाईड विथ माय अकम्प्लिशमेंट्स. धर्म केला हम संतोष सॅटिस्फॅक्शन और कले अचीव केलं. आय एम सॅटिस्फाईड, आय एम नॉट गोइंग टू बी सॅटिस्फाईड विद इन टू इयर्स. दिस हॅज नो रिलेव्हन्स एट ऑल. अशी जात असं, देन वेर कॅन आय सीक दॅट सॅटिस्फॅक्शन? आत्मसंतोष मग कश मिळतलो म्हणून कॅन इच्छा उत्पन्न जाता. त्यावर ती प्रार्थना वस्तुत तीव्र जावच्या सूर जाता. इट्स नॉट जस्ट इंटलेक्च्युअल, इट्स अ डीप कन्विक्शन दॅट आय एम बॉर्न टू रियलाइज माय सेल्फ. आय हॅव अ राईट टू. आणि ते मॅच्युरिटी येतं येतची उपासनेतून समज दृढता येणार पुढे एक कनेक्शन आणि आणि दृढ जावच्या सूर जाता. देवा सांगा ती विषय घेऊन नाही. सुख जाऊ का म्हणून देवा चिंतन जातं असं, दुःख नका म्हणून देवा चिंतन असे नाही. सहज एक प्रवाह सूर जाता अनुसंधानाचा. रिपीटेडली यू आर बिकमिंग मोर अँड मोर कॉन्शियस ऑफ द डिवाईन इन युअर लाईफ. अँड सुख दुःख कल येतात, सिच्युएशन्स आणि येतात, ते आर ऑलमोस्ट इन्सिडेंटल. दॅट डिपेंड्स ऑन युअर कनेक्शन अँड युअर उपासना. मेक सेन्स? आमगेल आपणाल जीवनांतू दुसऱ्यांगेल जीवनांतू पळोवन न्हू, यू हॅव टू रायज अबाव स्टँडर्डायज्ड रिएक्शन्स. दुःख जाल्लें हांव दुखांत तूं अस का? आतां हांव इफ आय स्मायल ओ पीपल वॉन्ट अंडरस्टँड हाव मच पेन आय हॅव. बसतात लोक तोंड धुवन यो, तुगेलें दुख्ख कल्लें. आय हॅव जस्ट मेट समबडी हू हॅज 10 टायम्स मोर दॅन यू. कळना सुद्दां तशी लज्जित जावन न्हू धैर्य वाडोवनशे एक प्रयत्न जाता. अर्थ जाता असं एवरी साधका इज टू गो थ्रू इट. नाजाल्यार वी कीप क्रायिंग क्रायिंग कंप्लेनिंग. सो तशी तितलं धैर्य आयल्या मेरी आमी अधिकारी जाता ती शिष्यत्व आमच्या आयल्या आनी कल प्रेरणा मेळत की वी आर विलींग टू रायज म्हण येता. तशी आमी स्वाम्यांगेल स्मरण कर न्हू एक गुरुशक्तीन तूं प्रवेश करया. हाजे समज अनुसंधान जावं का नाजाल्यार अति शीघ्र लौकीक धार्मीक सुद्दां विशय येवन न्हू कंटॅमिनेशन येवचे संभावना आसता. कल्याक कल्या मग तो अहंकार बसला. अहंकार बसशिल्लो पाप आपण हांव 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 म्हूण वळवळतस गोत ना तेलेंची केन्ना हांव म्हूण जाता कळना. एक अवेरनेस येना पुढे तो आपणा जाग्यार बसता. जो पर्यंत ज्ञान स जो पर्यंत ज्ञान जाय न्ही अहंकार आसताची. नाजाल्यार कलकी प्रॉब्लेम अस म्हणले केदा मेडिकली. सो अहम म्हणलेले आसता बट आय एम कॉन्स्टंटली रिडिफायनिंग माय अहम. वॉट एम आय? हूम डू आय बिलोंग टू? डू आय वॉन्ट टू बी स्टक इन दिस सिच्युएशन? कॅन आय रायज? देन आय बिलोंग टू यू. तशी देवाल्याक एक प्रार्थना करची आसता. तान तूं मागीर मार्गदर्शन आनी इत्यादी येता म्हणुची हांत आमी आजी चिंतन करचें आसा ती. उगडासावन घेया ती हा एक अधिकार येवं का ती एक सतर्कता येवं का मेरी पुजा उपासना धर्माचरण इत्यादी केल्लेलो आसता हो. शिवमहिम्न स्तोत्र हाजेर विमर्श जाल्लेलो नवे तान तूं शिव आराधना शिव महिमाचे गाणे झाले. आणि मागीर काय स मंगे कर मामू आ बैठ हेजे तंतू फलश्रुती अस फलश्रुतीन तू सांगल्या एक पुष्पदंत नामक एक गंधर्व शिला. गंधर्व इज अ
एक डिफरेंट योनी ऑल टुगेदर. दे आर देवताज, किन्नर, गंधर्व, म्हेरी, आयसोलेटेड प्लेसीस वे ताजो अनुभव जाता अशी कले दैवांगेल असं म्हणारी. दे हॅव अ स्पेसिफीक टास्क. हिमालया रिजनांत तुम्ही जगता हांगा मुखार कोडचाद्री एरियांत तूं दैवांगेल समज जाता. लोकांगेल संचार कमी आसता आनी क्षेत्रांत तुकली शक्ती आस म्हेरी थंय ते प्रिडॉमिनंट तांगेलें कार्य जाता. सो किन्नर, गंधर्व हें सगळें आयकल्या, तांगेलें नृत्य, कला इत्यादी देवा खातीर ते डिवायन म्युजिशियन्स म्हूण येत. सो तशें एक पुष्पदंत नामक गंधर्व आशिल्ल खंय, तो शिवार्चने खातीर फुल्ल काडतालो पुजे खातीर, की माळग्यांच्या की कलकी वट्टायर वत फुल्लांचे आकलस वत्तालो. एक रायल आंगणांतूं गार्डन म्हूण येत, पूण ती फुल्ल जातालीं राती मजराती सकाळीं वचून काणू चोरून व्हरतालो. थंय मस्तची कसलें कोण हें कशी येता म्हूण सेक्युरिटी वॉज टायटंड अप, कसलें ना, अदृश्य दिसना. तो तागेली ती सिद्धी तळकल उपाय मात राया कोण की सांगले खंय शिव निर्माल्य, शिवपूजेचे निर्माल्य कल आसता, यू जस्ट स्कॅटर इट इन द गार्डन म्हणून. तो कोण येत की निश्चित मस्तू येता म्हणून. तशी जाल्या मस्तूंचे भितर सिद्धी वचुली, ही बिकेम विजिबल, धरलो ताका. आनी मागीर ताका कळ्ळें पाप तेज्या जाताना ताका बंदी करना फुडें शिवाराधन सूर केली. भक्त आशिल्लोची कळ्ळी तागल दृश्ट्यान चुकी सुद्दां न्ही तन केलेलें, जाल्यारय ते शिवाराधन सूर करना फुडें तन शिवमहिम स्तोत्र हें तन ही कंपोज दॅट. संतुश्ट जावन ताका गंधर्व राज जालो, तो अनुग्रह मेळ्ळें, मुक्त जालो तो. तशी हाजे एक कोण केलेलें रचना म्हूण ती काणी आसा. गंधर्व सतर्कता पूज केली, खंय खंय पडलें यात वतना मस्तून वचली जायना तें करूंक, तितली सतर्क करतना ना म्हूण जाल्यार ही आजून एक शिवराधना आराधना जाय न्ही. खंय सुद्दां आमगेलो भट मामा जुनियर जो सांगता केलें थंय तें आतां फोटो आसता देवा देने बली हें तीर्थाक्षत संप्रोक्षण सुद्दां जाता जाल्यार मागीर फूट करता ती भरलें थंय अयो बा जाता पांयां खाली लागल्यार. संस्कार संस्कारचे न्हू हें भाशेचे जे कितें अयो निसर्ल पायव म्हूण दिसता संस्कार आसल्यार अरे बाप रे सॉरी म्हूण तशें जाता. कॉन्स्टंट अवेरनेस पूज जाली आतां पूज करूं पयसा न्ही जाल्यार सांगता मस्तय ना हांव ते निर्माल्यांत पूण एक शिवप्रसादाचो अंश पळयलो तवेळ जिवनांतूय शिवमय करचें साध्य आसा, ना जाल्यार पूज जाल नवें नांव बस विंगड अशें जाता. तर ते संस्कारय तशी आमकां ती तवळ ती एक प्राप्ती शिघ्र जाता. तशी पुष्पदंताचार्यांनी ते एक स्तोत्र केलेलें शिवमहिमा स्तोत्र भवानी शंकरालें. हांगा ताचें चड प्रचलन ना जाल्यार उत्तर भारतांत सगळो आश्रमांत तूं सांजे आरतीन जायना फुडें नित्याक ताचो पाठ जाता. तशें आराधन करना फुडें आमी केन्नाय देवाल्या प्रार्थन करता ती सृश्टी स्थिती लय करोकत तूं वल ऐश्वर्यांत येता जातान तूं सगळें हांतूं म्हजे निग्रह जातस बस्त प्रसाद मेळतस जो म्हाका जीव भावान तूं दवरल्या ना जाल्यार तुका सृश्टी चलना. यू हॅव बिविल्डर्ड मी, यू हॅव बिगायल्ड मी एंड आय एम बींग टोल्ड टू मेंटेन माय इंडिविज्युएलिटी एंड आय एम नॉट एबल टू एक्सपिरियन्स माय फुलनेस. सकल करचें तुजें रक्षण करी, अनुग्रह करी, तवळे तिची शक्ती मौनांत उपदेश दिता. थंय पार्वती म ब्रह्मविद्या स्वरुपिणी दक्षिणामुर्ती रुपेण आमकां परंपरागत हें प्राप्त स त्या परंपरेचे पूर्ण लाभ घेऊन का त्या अनुग्रहाचो म्हणून आम्ही आता श्री गुरुभजन स्तोत्र करूया. उच्चारण केले आहे गोत्त असा आज एक दिवस करूया. कलाभिकल्पिताशेष
भुवनानंद भोजनम क्रीडन्तन्त्रपुरे नित्यम् परसंवित् गुरुं भजे हर्याकारं हराकारं ह्रींकारं वाम्बिकातनुं हृदयेऽद्वैतमात्मानम् द्योतयन्तं गुरुं भजे शिवप्रियं च रुद्राक्षं गले भाले त्रिपुण्डकम् करे संविन्मयी मुद्रां धारयन्तं गुरुं भजे काषाय वसनोपेतं करुणार्द्रविलोचनम् कामारि सेवनासक्तम् कल्मषघ्नं गुरुं भजे श्रितार्तिभेदनोद्युक्तम् शरमदं शमशोभितम् श्रुत्यन्तवाक्यमनिशम् श्रावयन्तं गुरुं भजे संशयोच्छेदने दक्षम् रक्षिताचार्यसन्ततिम् स्वनाथ करपाथोज संजातं सद्गुरुं भजे दीक्षितं शिष्य मोक्षार्थे साक्षात्कृतमहत्पदम् दक्षिणामुखदेवांशम् ब्रह्मनिष्ठं गुरुं भजे ग्रंथिं भित्त्वा विनिर्यान्तम् वर्षन्तं गगने मृतम् कोटिविद्युत्प्रतीकाशम् शक्तिपुञ्जं गुरुं भजे जनयित्वा निजानन्दे रक्षित्वा मां क्षणे क्षणे पाययन्तं भक्तिरसम् मातृभूतं गुरुं भजे अनन्यभावनागम्यम् अभयं ज्योतिरान्तरम् इच्छाज्ञानक्रियामूलम् आत्मरूपं गुरुं भजे देशिकेश्वरपश्वादि भेदशून्यं चिदंबरम् देशकालानवच्छिन्नम्
निर्विकल्पं गुरुं भजे मज्जन्म जन्म साफल्यम् अहो जातमयत्नतः यदंघ्रि रेणु संस्पर्शात् तमानंदं गुरुं भजे। श्री गुरुद्वादशात्मानं ध्यात्वा स्तोत्रमिमं पठेत् साधकोत्तमसंवित् दृष्टिसौष्ठवहेतवे। फलश्रुति, फलश्रुतींतु एक्झॅजरेशन म्हणतात ती आसता। कले पाठ करू बसशील त्यावेळी साधकाले प्रतिदिवसू मन प्रसन्न असता, हृदयांतु भक्ती भरलेलं असता म्हण असताना कले एक परिस्थिती मिती, कले एक काळजी मिती, मन विचलित जाऊन सुद्धा असता, त्या वेळारी एक आश्वासन जाऊं का पडता म्हणून फलश्रुतींतु ह्या स्तोत्राचं पाठ केल्यारी बरें जाता, ह्या स्तोत्राचं असे पाठ केल्यारी अशी लाभ अस म्हणून एनकरेजमेंट मिळता, अतिशयोक्ती म्हणता ती असता। बट सर्वथा अशीच एक प्रशंसा मात्र म्हणून लेखू नका ती, कलमा प्रत्येक स्तोत्राचे प्रयोग कश करचो, खंयच्या कार्या खातीर म्हणून थंय विवरण सुद्धा दिलेलं असता। हांतु स्पष्ट स हे गुरु भजन स्तोत्र प्रचंड ती शक्ती, ताज्या आम्ही आवाहन करता असती, कल्या करता असती। हांतु स्पष्ट केल्या फलश्रुतीन तुमची। श्री गुरु द्वादशात्मानम, द्वादश कला गुरूंक गेली त्या गुरुशक्तीचे। हांतु प्रत्येक श्लोकांत आयल्या, कितल श्लोक असती, 12 श्लोक असती। सो ईच श्लोक सीम्स टू हायलाइट वन ॲस्पेक्ट, वन कला ऑफ द गुरुशक्ती। आणि द्वादश, द्वादश इज 12। सो 12 ॲस्पेक्ट्स ऑफ दिस गुरुशक्ती हॅव बीन ब्रॉट आउट। आणि द्वादश कलात्मक कल असता सूर्य असता, द्वादश कला। सो सूर्यवत प्रकाश अज्ञान जळवून काढतल ही प्रचंड शक्ती, एक नॉट एट अ फिजिकल लेवल जाल्यार आध्यात्मिकम गेल कसलं एक स्तरारी प्रकाश जाय ते अज्ञान निवारण करूक शक्ती आता हंगा पूर्णतया विकसित झाल्या म्हण तशी घेऊयात। नॅचरली खंय खंय ते गुरुशक्ती कार्य करता म्हणजे थँक्यू मात्र म्हणत बोश नाही। वी एक्सपेक्ट ऑर अदर इट इज एक्सपेक्टेड ऑफ अस दॅट वी ब्रिंग दॅट नेसेसरी चेंज इन आर सेल्स टू ऑब्झॉर्ब दॅट विटॅमिन डी येऊ का नव्हे तशी। लिटरली यू हॅव टू एक्सपोज युअर सेल्फ टू दॅट। ना म्हाका जायना म्हणून बसल्या जाल्या, दॅट कला इज आउट ऑफ युअर लाईफ तशी ते हांगा सांगल्या। दोज ॲस्पेक्ट्स हॅव बीन एलॅबोरेटेड, सेग्रिगेटेड, सो दॅट यू अंडरस्टँड दॅट दीज आर द नेसेसरी चेंजेस दॅट वील हॅव टू कम इन युअर लाईफ। वाय? बिकॉज यू हॅव इन्व्हायटेड ईश्वर, यू हॅव सेड मेक समथिंग आउट ऑफ मी, इट इज ओके, यू हॅव टू यील्ड टू दॅट, यू हॅव टू रिस्पॉन्ड टू दॅट। यू कांट क्रम्बल ऑर जस्ट से ओके नाव यू ओनली डू, नो, इट विल बी इन युनिझम, गुरु शिष्य संबंध मॅरी। सो दॅट इंटेलिजन्स, दॅट डायनॅमिझम इज एक्सपेक्टेड ऑफ अ साधक ॲज अ शिष्य। सो द्वादशात्मानं ध्यात्वा, ध्यान कोर्नु स्तोत्रम इमं यः पठेत, खंस साधको वात्की स्तोत्र पाठ करता अँड ध्यान करतोची, दॅट दीज आर दी ॲस्पेक्ट्स विच आर गोईंग टू अपलिफ्ट मी। सो अकॉर्डिंगली माय साधना हॅज टू बी फॅशन्ड इन दिस मॅनर म्हणून समची चिंतन करतोची, हे स्तोत्राचं पाठ कोण करता, साधकोत्तम होतं अशी साधक नाही, साधन करतल साधकू, बरे लक्ष घेऊन करतलो बरो साधकू, जाल्यार परम लक्ष घेऊन हांव बर करता, हे हांव अशी करता साधकू।
आपणाल कर्तव्यांतूंची एक सौष्ठव हाडता. हांव पट्टन कलेपणी उलयतालो ना, आय वील लर्न टू डिसिप्लीन माय टंग, आय वील टॉक पोलायटली मॅरी, तो साधक वाणीचें साधन करतस. जाल्यार हांगा साधकोत्तम मॅरी इन ऑल एस्पेक्ट्स आय इनवायट दॅट चेंज, आय वील एक्सेप्ट आनी आय वील ग्रो, म्हणलेलें साधकोत्तम जाता. तर द्वादश कलात्मक सूर्य एक आध्यात्मिकते प्रकाश असं, इट विल बिगीन टू गाईड हिम, इन्स्पायर हिम ॲट एव्हरी लेवल. सो तशी तो साधकोत्तम कल्याक करता, पाठ कल्या करता, संवित दृष्टी सौष्ठव हेतवे. संवित दृष्टी ज्ञानदृष्टी, ज्ञानदृष्टींत एक सौष्ठव येवंका, एक क्लॅरिटी येवंका, ताजे खातीर हेतवे हें कारण घेव न्हू हाजो पाठ करता. आय नीड टू नो, आय हॅव दिस पीस ऑफ इक्विपमेंट, इट इज फॅन्टॅस्टिक, आय हॅव बीन टोल्ड इट इज द बेस्ट अवेलेबल इन द मार्केट एट्सेट्रा एट्सेट्रा. आय डोंट ओनली नो हाव टू यूज इट, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल्स, आय नीड सम गायडन्स. सो दीस हे स्तोत्र अशी येता. सो ते घेव न्हू ताजे आरती केल्यार उपयोग ना मॅन्युअलाची, यू हॅव टू अंडरस्टँड इट एंड स्टार्ट एप्लायिंग. सेम एप्लायज युअर हो. सो भक्तीन पाठ केल्यार एक अर्थ जाय न्ही, जाल्यार सुद्दां एक बरे संस्कार पडटा, ती पुण्य मेळटा. पुण्यान वी आर नॉट सॅटिस्फाईड, इट हॅज टू स्टार्ट वर्किंग. सो हॅज टू नीड टू स्टार्ट अंडरस्टँडिंग अँड अप्लायिंग इट. सो कलाभिकल्पिताशेष भुवनानंद भोजनम क्रीडंतं त्रिपुरे नित्यं परसंवित गुरुं भजे. परसंवित गुरुं भजे मॅरी, संवित में कले ज्ञान है. काश्मीर शैव शाक्त परंपरेंतु मस्त है, मस्तपंथिया शब्द एक उल्लेख झाला. संवित ज्ञान वित आणि सम्यक ज्ञान में संवित, सो इट इज स्लाइटली डिफरेंट. वी टेक इट फ्रॉम आर रेग्युलर नॉलेज. आय डिंट नो समथिंग, नाव आय हॅव अंडरस्टूड अँड मग ते ज्ञान झाल्या. बट हियर इट इज एक आध्यात्मिक एक कॉनोटेशन्स असत इन द वर्ड संवित, इवन इन माय अंडरस्टँडिंग. संवित शक्ती मेरी पराशक्ती, राजराजेश्वरी, दॅट ब्रिलियन्स, दॅट पॉवर ऑफ ब्रह्मन विच क्रिएट्स एट्सेट्रा. हाऊ डू आय कनेक्ट टू दॅट? सम इन्सिस्टन्स, सम फूलिशनेस वचू लॅम हॅरी, देर इज अ स्पार्क एन अ सम एक इमिडिएट एक ट्रान्सफॉर्मेशन येता. आय वील कॉल दॅट हां अ टच ऑफ संवित इन माय लाईफ. नॉट मेमराइज्ड इंटेलेक्चुअली अंडरस्टूड नॉलेज अलोन, बट समथिंग दॅट हॅज मेड अ डिफरन्स इन माय बीइंग इट सेल्फ, इन माय अंडरस्टँडिंग ऑफ माय सेल्फ, मे बी द वर्ल्ड ऑर ट्रान्झॅक्शन्स. सो यू कॅन टेक दॅट स्पार्क नोईंग टू बी संवित. धापंत वाचल्या, गेल्गी वर्स वाचल्या, अर्थ जायनाशिल्लो, ज्ञान भरपूर असं उलोवन जाग एक ग्रँड जाता ताजेरी, बट इट हॅज नॉट टच्ड मी अस. अँड सडनली वन डे आय रिअलाइज, बापरे दिस इज वॉट हॅव बीन सेईंग, हो नाव आय अंडरस्टँड म्हणून. सो तशें ताका दॅट नोईंग म्हणटा ती, वी कॅन से इट इज संवित. सो संवित दृष्टी, दॅट नॉलेज, इमिडिएट अंडरस्टँडिंग ऑफ वॉट इज द इंटेन्शन ऑफ द डिवाईन. अजून एक जग अस, अजून एक हांव म्हणेल अस, अजून एक अज्ञान अस. कंप्लीट ज्ञान जाय न्ही, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दॅट ज्ञान विच इज आत्मज्ञान जाल्लें आनी मर ज्ञान वर न्हीची, त्रिपुटीच वर न्ही. तें न्ही, इवन इन आर डे टू डे लायफ विथ आर इंटेन्सिटी, टेकिंग केअर, खंय शिव निर्माल्य मस्तूय न्ही, दॅट एलर्टनेस आयल मॅरी, भयेन आमी ते करना ती, विथ रेवरन्स एन्ड विथ लव आमी ते केन्ना, आय वोंट स्टेप ऑन युअर टोज म्हूण तितले एक येता. तवरती संवित दृष्टी जागृत जावच्या सूर जाता. सो तांतांनी सौष्ठव्य आमकां, आय नीड टू अंडरस्टँड दीस शक्ती विथ वीच आय एम ट्रान्झॅक्टींग, वीच इज ओवरपावरींग मी, वीच इज एनवलपींग मी, ऑनवलपींग मी विथ इट्स लव म्हणलेलें. तें दृष्टी सौष्ठव्य आमकां, आय सी क्लॅरिटी इन दॅट अंडरस्टँडिंग, अँड इट इज नॉट गोईंग टू कम आउट ऑफ रिडींग ऑर मेमरायजींग ऑर इवन अटेम्पटींग टू इंटलेक्चुअली अंडरस्टँड. माय होल बीईंग हॅज टू रिस्पॉन्ड टू इट. वय की ना, तवळता एक स्पार्क येता, कितलें मंथन करना पडा एक झलक मेळटा. तंतू सौष्ठव्य आमकां म्हूण हांव आय अपील टू दॅट फूल सोर्स, द्वादश आत्मान गुरू. तशें करून हांगा केलेलें मी ती प्रार्थना केलेली, आनी तें फळ म्हूण सांगिल्लें मी ती, खंयची ती शक्ती म्हूण पयलें वेदांत
ग्रंथ सदृश हंगा कलाभिकल्पिताशेष भुवनानंद भोजनम क्रीडंतन त्रिपुरे नित्यम परसंवित गुरुम भजे। तो गुरु मिलेले एक प्रचंड शक्ति आज चिक्के सुधा विसर म्हणून झाल्यारे घोटाळ जाता। सो आय विल नेवर लेट दॅट हॅपन म्हणून ते एक प्रतिज्ञा करतं साधक। दिस होल रिलेशनशिप संबंधूचे स मगल एक जागरणे खातीर हे विसरलं म्हणून झाल्यारे कल जाल्यां तुम्ही पळयल्या आपण शिकयता आपण बुद्वंतू म्हणून एकाचेक जावन खलास। आय वॉन्ट टू लर्न बस। सो आय एम शिष्य आय वील लर्न। सो आय इनवोक द हायस्ट फॉर्म ऑफ द गुरु संवित गुरु। आणि ती शक्ती मग कशी कला भी आपणाल कला ऐकतच की रवी कला भी आपणाल कला ने कलाओं के द्वारा सृष्टि स्थिति लय कर रही है वो प्रचंड शक्ति। तो क्या कर रही है वो अशेष भुवनानंद भोजन भोजनम कितल की अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणता ती आमके एक जग दिसता तांतू मागीर युनिवर्सस खंय आनी कसलो तो कॉस्मास विचार केल्यार हो जाता तशी एफर्टलेसली खंय सृश्टी करतस कोण करतस ती शक्ती। आणि सृश्टी कोण यब्बा कसल केला आम्ही म्हणून बैसनी इट्स एन्जॉईंग दॅट कल्पित जाल्या इट इज क्रिएटिंग इट इज होल्डिंग इट्स आम्ही कला इमॅजिन म्हणता ती मगल संकल्पान आय कॅन होल्ड दॅट वेन आय विज्युअलाइज इज इंट इट। सो तशी आपणाल्याची निज शक्तीन इंडिपेंडंट ऑफ एनी अदर उपादान कारण एक्सेट्रा सृष्टी करतल ती शक्ती आणि त्याचे पूर्ण एक आस्वादनही करत असं कल्पित भुवन आनंद भोजनम इट्स एन्जॉईंग दॅट सृष्टी जस्ट एज यू कॅन एन्जॉय एक नाटक विथ ऑल इट्स ट्रॅजेडी अँड कॉमेडी यो पाप म्हणून दिसना तितल्या तितल्यांची नाटक म्हणून गोत्त असं देन यू कॅन रिअली एन्जॉय इवन इफ यू आर थरली इन्वॉल्ड अँड वीपिंग शेडिंग टियर्स प्रोफ्यूजली कसलं कला म्हणता ते मागीर वचून पाप तुक बुजलवे म्हणून त्या हिरोक पुसलं का म्हणून ना यू हॅव एन्जॉयड इट थं इन्वॉल्व तितलं जाय न्ही वैके ना नाटक पळयता हे सगळे नाटक यू वॉन्ट एन्जॉय इट ऑल्सो तटस्थ झाल्या रे थंय पहिले शूज उडयताले खंय स्क्रिनार द हिरोईन वॉज चेस्ड बाय द विलन दे यूज टू थ्रो शूज अँड चप्पल्स एट दी विलन ऑन द स्क्रीन। सो तितली इन्वॉल्वमेंटय नाका त्या वर्तमान परिस्थिती आणि हे सगळं नाकाच म्हणून आय वॉन्ट इवन एन्जॉय इट म्हणून तशी ना आनंद घेतस ती शक्ती सृष्टी स्थिती लय करतस वस्तुत कला। सो तशी करतल शक्ती क्रीडंतन त्रिपुरे नित्यम परसंवित गुरुम भजे। क्रीडा करतस त्रिपुरेंतू त्रिपुर हे तीन शरीर मगल शरीर मगल शरीरची स्थूल सूक्ष्म कारण शरीर असं ती तें घेवी येतं अथवा हे तिन्ही लोक म्हणून जनरली स्टँडर्ड तशी घेता ती त्या स्तरारी सगळं whatever is the perceived perceivable universe for me tantu kreed karta asti shakti sanchar karta as jagrat as ani sustain karta as visualize karta as long as that shakti visualizes so long this universe this whatever tripura remains it can dissolve it into itself tashiti shakti ashili संबित शक्ती गुरु रूपेण हाम तिगल आराधन करता। शब्द परत येत असं कलमा ती ज्ञान दितल आमकां म्हणून आम्ही प्रार्थन करतस कळण मग तू हे सगळं केल्या तू सृष्टी केल्या तू धन्य तू स्थिती करतस तू धन्य तू लय करतस तू धन्य आणि हा तुगल आराधन करता तितल्यान तू आम्ही राब नेते तुमची तुजशिवाय आनी कोण ना हांव म्हाका बोध तूं दिता म्हूण हांव धन्य आनी तुका हांव नमस्कार करता म्हूण ही प्रार्थना ह्या प्रथम श्लोकांतूंची जाली। वेदांत ग्रंथांतू तशी आसता प्रतिपाद्य वस्तू पयली येता जन्माद्यस्य यत ब्रह्मतत्व कल्ले जाता कल सांगतल हे ब्रह्म वय म्हाका ते कलकी अनुभव चलता ब्रह्म वय जन्म आदि अस्य यत हे तू पळयतस न्ही जगत हज जन्म स्थिती लयु खंय थन जाते की तें ब्रह्मतत्व दी कारण जावन आशिल्लें तें ब्रह्मतत्व आत यू आर ओन्ली सीइंग द मॅनिफेस्टेशन्स
सो गो टू द रूट गो टू द सोर्स ऑफ दिस दैट इज ब्रह्मन म्हणून तशी एक हिंट पैन दिल्या ब्रह्मसूत्रांत तशीच हांगा हे सृष्टी स्थिती लय करून ताजो आनंद घेतल शक्ती जाल्यार ज्ञान रुपेण हे द्वैत भाव काडतली मग लग्नान निवारण करतल शक्ती ती गुरु शक्ती तिका हांव नमस्कार करता. पर संवेत करूं भजे हांगा एक डिस्टिंक्शन माय संवेत इज अ फ्लॅश ऑफ रेकग्निशन ऑर अंडरस्टँडिंग विच लाईट्स अप माय लाईफ आणि पर संवेत मॅरी that shakti in its entirety which is capable of doing the srishti sthiti laya artha jata sa haryakaram harakaram hringkaram va ambikatanum hrudaye advaitam atmanam dyotayantam gurum bhaje tya shakti laradhan korka mere you can't objectify it. इफ यू गो जस्ट प्युअरली वेदांत अंत कशी सांगले हें वेदांत वाक्य फस्ट श्लोक हां नाव आय विल डिटॅच माय सेल्फ हांव वैराग्य हाडटां आनी आय वील बिकम साक्षी आनी तशें केल्लें बरेंची अधिकार ना म्हूण जाल्यार उपासना जाय न्ही म्हूण जाल्यार गती ना म्हूण मात्र न्ही अधोगतीचें जाता कळ्ळें मागीर देर इज नो कनेक्शन मागीर खंय कितें वता. सो तशी जावनच म्हणू पहिलें हरी आकारम हराकारम ह्रींकारम वा अंबिकातनुम हृदये अद्वैतमात्मानं द्योतयंतं गुरुं भजे. अधिकारिक अधिकार पोळोनु उपासनेंतू प्रयोजन करतली प्रयुक्त करतली विनियुक्त करतली शक्ती. आय विल हॅव टू स्टार्ट फ्रॉम वेर आय स्टँड. माय फर्स्ट स्टेप इज वेर आय स्टँड कोण की कलकी केल्लें रमण महर्षीन इत्यादी मेरी तशी जायना म्हणुची ती शक्ती पयलें उपासनेन तूं प्रवृत्त करता. अंडरस्टँड दॅट ओके येस नाव इनवोक दॅट अपील टू दॅट एज युअर इश्ट देवता. सो हरी आकारम हराकारम अंबिकातनुम वा प्रधान जे जावन आसा ती उपासनेचे पद्धत्य पंचदेव आम्ही स्वीकार करता ते आत्ता वर्तमान हंतू परिस्थितींतू प्रधानतया शिव शक्ती आणि देवी मग गणपती असं सूर्य असं सुब्रमण्य इत्यादी असं जर ह्या तीन घेऊन तंगेल आराधना इष्टदेवता रूपेण मका को रूक सांगता ती खंची शक्ती की त्या शक्तीक नमस्कारू अथवा ह्रींकार रूपेण केवळ बीजाक्षराच अनुसंधान करूक सांगता ती शक्ती त्या शक्तीक हांव नमस्कार करता. तर हांव कल कोरका हांव उपासन कोरका मंत्रांत हांव दिक्षीत जायना फुडें हांव मंत्र जप कोरका कितलो मोठा कितें मंत्र शक्ती जागृत जाता तवळी त्या मंत्रा विशयक ऑर अनुभवा विशयक उलोवची इच्छा कमी जाता कल्याक कलमते प्रधान जावचे सूर जाता. देन यू सडनली डिस्कवर समथींग देन यू वॉन्ट टू टेल एवरीबडी मेळ्ळ्या ते मागीर सेकेंडरी जाता. सो एक्चुली प्रधानता कोणा दिली दुसऱ्या लोकांक दिली वय की ना द जॉय दॅट आय हॅव एक्सपिरियन्स्ड इज नेग्लिजिबल टू द जॉय दॅट आय एक्सपिरियन्स वेन आय टेल पीपल and I sense their irsha also. Tashi is the all gotada of the mind. Maturity huncha sur jayana pude. This is so precious. I don't need to tell. Jaan astana, oho, aajkal halya, school active na, to God shine mun sagalyanke dakele. Ek don tin pant anubhav jata, dakele ar apna kale mail na, mun magge node tkancha. लगभग तितलेंची आमगेलो स्तर मस्त कोण आपणा अनुभवाचो उलयत की अजून एक लोक प्रशंस जाय म्हणून अर्थ स कले ताजे वॅल्यू ना दोश लागू सूर जाता मागीर एक नाका जाल्यार सगळें इमॅजिनेशनय सूर जाता इट्स अनहेल्दी कीप इट टू युअर सेल्फ तशें जालें म्हूण जाल्यार हें तत्व इट इज सो मॅसिव इट इज सो इम्पॉर्टंट हाजे मुखार आनी कले नाची म्हणून ताजे एक प्राधान्ययमच्या सूर जायना पुढे जीवनांतू अहम रूपेण इट बिगिन्स टू एंटर.
हरियाकारं हराकारं अम्बिकातनुं वा ह्रीङ्कार रूपेण यद् मया प्राप्तं मंत्र रूपेण अधुना तत्तु आत्मरूपेण अनुभूयते मया अहम रूपेण चमकता अनुभव सत्तस हृदये हृदयान्तु अद्वैतमात्मानं द्योतयन्तं गुरुं भजे तैंति शक्ति कोरं दिता। अरे हैं हम तो कृष्ण संज्ञा तुगल उपाधि अस शिष्याले उपाधि अस्त उपाधि मारी मस्त टेक्निकल जाऊन आगा थी अंडरस्टैंडिंग ऑफ योर सेल्फ योर पर्सनैलिटी आई एम अ पर्सन आई ट्राई टू डिफाइन माई सेल्फ बिकॉज आई हैव टू डील विद पीपल देर आई शुड नो वॉट इज माई स्टेटस हाउ शुड आई बिहेव वॉट इज एक्सपेक्टेड वॉट आई शुड एक्सपेक्ट इत्यादि लौकिक हैं अस्त आई शुड नॉट बी ट्रीटेड लाइक दिस इत्यादि इत्यादि अस्त बट मी इंट्रेंसिक इन माई सेल्फ वेन आई रिलेट टू गॉड हाउ डू आई डू दैट वेन आई रिलेट टू माई इष्टदेवता तशी करताना आय एम नॉट गोईंग टू इन्सिस्ट ऑन माय ओन अकम्प्लिशमेंट्स आणि रोडचें कमी जाल्या सो आय एम नॉट गोईंग टू स्टार्ट पोरिंग आउट माय वोज अप करताना हे देवा हे संकट निवारण करी मागीर हांव तुका जप करताना दीस इज कितकी जल्म जन्मांतर हे सगळें भोगून काडलें हांवें तर परत हें घेवन एक कंडिशन हांव दवरना सो तूं देन हाव डू आय आयडेंटिफाय माय सेल्फ आय डोंट बॉदर I don't need to identify myself with my Ishta Devata. My Ishta Devata knows me better than me. With others, I have to identify. Magalkal status, Magalkal hain, sankha, naza, I'll be taken for granted. Not with the Ishta Devata. So, Ishta Devata gurun dil ne amun zalyari, I am not trying to makkal mehata sa, makkal hantu, te shant zalya, korn korn, tu mun zata sa. And at that level, ती शक्ती जाग्रत जावनची असूर जाता सो ते जाग्रत जावच मेरी देर इज लेस ऑफ मी अँड देर इज मोर ऑफ ती इष्टदेवता सो अद्वैतम आत्मानं द्योतयंतं गुरुं भजे आणि ते अहम रूपेण येता ओवरपावरिंग प्रेझेन्स सो आय एम बींग पुश्ड आउट नाही दिस इज माय स्वरूप म्हण कोण असूर जाता माय उपाधी हा व म्हणला इन्सिस्टन्स आय एम कीपिंग अ साईड ईश्वर सेज ओके आय वील ऑल्सो लेट गो ऑफ ऑल माय ओम कले ऐश्वर्य एट्सेट्रा विच कॅन फ्राईटन यू आय एम दिस म्हणून दाखवून देता दॅट वील कम एज अहम अद्वैतम आत्मानं द्योतयंतं गुरुं भजे मंत्र मस्त प्रकारचे असतात ते ते इष्टदेवता प्रसन्न झाल्या तत्त कार्य करूक दैवांगेल मंत्र इत्यादी धावे असतात ते जर हंगा गुरु मुखान प्राप्त जाल्ले मंत्र अल्टिमेटली हांचे प्रयोजन करून दिसता दुसरे सगळे बरेपण हाडता पुष्ट करूंक साधन एकल जावंक तेवें हाण दिता जात अंततो गत्वा अद्वैत महात्मानं द्योतनमेव तस्य कार्यं अहम रूपेण ग्रहण जावंक म्हणून तो मंत्र असता तो इष्टदेवताले एक तात्कालिक रूप असता सो तशी गुरुशक्तीक हांव नमस्कार करता त्या गुरुशक्तीक हांव आवाहन करतस नाव दीस इज द सेकेंड कला फर्स्ट पहिले मेरी हांव खंयचे गुरुशक्तीला आवाहन करतस हांव कल करचे ती गुरुशक्तीच एक्चुली म्हाका स्विकार करता जाल्यार अहम म्हणस आय कॅन डिनाय दॅट ऑल्सो सो नाव आय एम एक्सेप्टींग आय एम लर्निंग विकल ती शक्ती सृष्टी स्थिती लय करतली कला विकल्पिता शेष भुवनानंद भोजनम क्रीडन तंत्र पुरे नित्यम परसंवित गुरुं भजे आय शुड नॉट यूज इट फॉर व्हेरी तुच्छ कार्य ते एक भावना आयली द्वितीय आय शुड आय ऑलवेज बी इन ऑफ दिस बापरे दिस इज इनएक्सेसिबल प्रचंड ती शक्ती वेर एम आय इन दिस युनिवर्स फॉरगेट इन्युमरेबल युनिवर्सेस नो अद्वैतम आत्मानं रूपेण हजे प्रकटन जावचे स म्हणून हांव ताचे आराधन करता ऑल दीस येस 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 म्हणून शिष्याल जावंक ना जाल्यार तिकला वता इफ यू डोंट एक्सेप्ट द गुरुशक्ती एज दॅट वीच हॅज एक सुझरेनिटी ओवर ऑल द वर्ल्ड भिडंत जावचे सुरू जातली देवान अशी दिल्यात गुरू तूं वांचय म्हणून ते दिल्ल्या सुद्दां एक कलें कारण आसतलें आनी हेल्प मी नाव इवॉल्व ऑन दीस सिच्युएशन प्रार्थन जाता अर्थ जाता ही एक कला वीच आय विल हॅव टू मॅनिफेस्ट एज अ शिष्य इफ आय इनवोक दी द्वादशात्मानं गुरुं शिवप्रियंच रुद्राक्षं गले भाले त्रिपुंड्रकं करे संविन्मयीं मुद्रां धारयन्तं गुरुं भजे
फ्रॉम द कॉस्मिक मणियद अहम रूपेण माखाजो अनुभव निरंतर जता आय एम गोईंग टू डिस्कवर दैट मुझे एक लेवलार घर शरीर घेवन गुरु व्यक्ति ती शक्ति व्यक्तिंत प्रकट जाल्या म्हणून परंपरागत खेळ प्राप्त झालेली मी ती ही प्रार्थना हे कलाय हा स्वीकार करता कल्याक सेव करचेस अखंडतेच कल सेव करची अखंडतेच सेव केल्यार द ओनली थिंग यू विल बी अ स्पेक ऑफ डर्ट दॅट इज ऑन अ न्यूसेन्स एलिमेंट ओनली सो वी हॅव टू ट्रान्झॅक्ट वी हॅव टू लर्न सो तंतू मागीर ती प्रकट जाता ती शक्ती म्हणूची शिवप्रियम शिवाराधनेंतू तत्परशील गुरूंक रुद्राक्षम रुद्राक्ष धारण केलेले मसळ बाहेर चिन्ह असतात ते गले भाले त्रिपुंडरकम भस्म धारण केलेले सो दीज एलिमेंट्स हॅव टू कम इन माय लाईफ इफ आय हॅव टू ट्रान्झॅक्ट डील विथ दिस शक्ती रुद्राक्ष करे संविन्मयीं मुद्रां धारयन्तं गुरुं भजे हाताने संविन्मयी चिन्मुद्रा प्रकट करतली ती शक्ती मगले खंचे देवताल प्राय ध्यान करतना ते देवताल आयुधन असता ती आणि अभय मुद्रा असता वर मुद्रा असता हंगा गुरु रूपेण आईल मग चिन्मुद्राची ज्ञान दिवचेंची प्रयोजन तवळीच ते कार्य सिद्ध झाले म्हणूची वॉट हॅज कल एक मॅक्झिमम इम्पॅक्ट खंच्याचे जाता चिन्मुद्राचे देन ह्या गुरुशक्ती ब्लेसिंग्स असं ती प्रसाद मिळतलो वय वय दॅट इज ऑल देअर ॲक्सेप्टेड अंडरस्टूड वी हॅव ग्रोन आउट ऑफ दॅट नाव इट इज द चिन्मुद्रा दॅट अपील्स इल्युमिनेट गिव मी दॅट ज्ञान ती प्रार्थना अशी मी ती वैराग्याचे लक्षण आयले भस्मधारण रुद्राक्ष इत्यादी मेरी योगसिद्धी साधन करचे सामर्थ्य मज्जान थडकां हांवें आनी एक पिपासा ज्ञानाचे दवर न्हू ते चिन्मुद्रा ते कसले एक अर्थू म्हूण म्हाका समकुळका म्हणून ते हांव ह्या रुपान तूं त्या गुरुशक्तील आराधन करता करे संविन मयी मुद्रां धारयंतं गुरुं भजे काषाय वसनोपेतं करुणार्द्र विलोचनं कामारी सेवनासक्तं कल्मषघ्नं गुरुं भजे काषाय वसनोपेतं काषाय गैरिक वस्त्र धारण केलेल गुरुंक हांव नमस्कार करता काषाय वसनोपेतं सो युनिफॉर्मशें म्हूण येता तो थंय आसा एक युनिफॉर्म घालून घेतल्या एक होलस्टरान तूं गन्न हें तें मेरी सेक्युरिटी म्हूण न्ही म्हाका जितके ताप आयला जितके पळयतय तो तल्या वचून निमगे तातूय तो डॉक्टर न्हय तो यू सस्पेक्ट कले आयला म्हूण काडतलो युनिफॉर्म मेक सच अ डिफरन्स इज इट हाव यू डील वॉट यू एक्सपेक्ट आउट ऑफ अ पर्सन तशी जी काशाय वसनो पेतन मेरी वैराग्याचे वैराग्याचे लक्षण सो परत परत ह्यांची की मगलकल जीवनांत लक्ष इज नॉट दी इमिडिएट लक्ष दॅट आय एम ट्रान्झॅक्टिंग फॉर एनी एक संबंध असता संबंध मात्र नाही एनी इंटरॅक्शन डेफिनेटली यू वॉन्ट समथिंग आउट ऑफ दॅट सो द युनिफॉर्म वील ऑल्सो डिसाईड वॉट यू कॅन गेट आउट ऑफ अ पर्सन सो वॉट डू यू गेट आउट ऑफ वैराग्यस मेरी आय ऑल्सो हॅव टू डेव्हलप दॅट वैराग्य म्हण तशी एक बोध मिळता दीस इज वॉट आय वॉन्ट दीस इज वॉट आय कॅन एक्सपेक्ट फ्रॉम दीस सोर्स म्हणून काशाय वसनोपेतम मेरी मगन सुद्धा लक्ष ते उच्चस आणि सान खंचे लक्षान तात्कालिक मागीर मस्त असता ताजी पुर्ती जाता शिवाय ते मगर लक्ष न्ही म्हण ते एक डॅक्लरेशन शिष्यांत येवचें सुरू जाता बिकॉज दॅट कॉन्स्टंट प्रेझन्स द काशाय वसनोपेतम करुणार्द्र विलोचनम कामारी सेवनासक्तम कल्मषघ्नं गुरुं भजे करुणार्द्र विलोचनम आपणाक वैराग्य असमारी डिटॅच्ड असतमारी अ टोटल इंडिफरन्स टू इवन माय पेन देन दॅट इज अ ट्रॅजेडी शिष्य म्हणता म्हाक कसलं दुःख असं तुका कळणी म्हूण जाल्या रे वय तूं सुख दुःखाचे परे जाला खेळ तुझे जीव घेणे पाहण्या तू ध्यानमग्न अव्यक्ताशी सख्य तुझे व्यक्त करी जगियाम
त्रास दिवचेच तुका एक खुशी दस म्हूण दिसता म्हूण स्वाम्यान बरयन आपणाक गुरूंक गेलो अनुसंधान करतना तुमी अव्यक्तान तूं लीन जाल्यान ती आनी आमकां व्यक्त कर न्हू हांगा आमकां त्रास जाता असो ताजे कडेन काळजी ना हांवें म्हणून मागीर गुरुगुरू खंयच्या स्तरार गुरूक पळयल्या म्हूण तांणी सांगलें. तशीच हांगा वैराग्य स्मेरी आपणांता येवंका विचारपूर्वक येवंका तितलो मात्र न्हय करुणार्द्र विलोचन म्हळ्यार म्हाका कसलो दुख्ख जाता असो ताजो अनुभव समज असो गोत्त असो जर हॅवींग गोत्त असो यू आर बियॉंड दीस म्हणून where that I am not aware of. I am so full of myself and my own sorrows that I refuse to accept there is an element or dimension to my own self which is way, way untouched by this. But agra is that. Ani samaj that pushta karta. So where will you get this even affirmation that you can rise above this? Manute parat parat satsang sam ka padta. Kamari sevanasaktam ishwararadhana शिव काम म्हाका करतलो ती शक्ती हांव आराधन करत असो अर्थ जाता असो मेक सेन्स. सो आतां आमगेले द्वादश आत्मान म्हणलेल्याक एक तटस्थ जावन दीज आर दी एस्पेक्ट्स ऑफ द गुरू शक्ती म्हण तशें ज्ञानातिलें ईच एस्पेक्ट वॉट डज इट डिमांड ऑफ मी हांवें विचार करपाक पडटा तवळतें संबित दृष्टी सौष्ठव यमच्या सूर जाता. दृष्टी स्थिती लय करताली हां ही प्रचंड शक्ती एक तुच्छ शक्ती नाही क्रीडंतंत्र पुरे नित्यम माका इष्टदेवता रूपेण दिल्या आणि मागिरे अद्वैतम आत्मानम रूपेण माका अनुभव करचेस तशेचे मागिरे ताजे खातीर कसलं एक प्री रेक्विजिट्स म्हणता ती आणि साधन कोरका ते हांव करचेस काशाय वसनोपेतम त्या मगल जीवनात वैराग्य येऊका देन आय विल बी एबल टू अंडरस्टँड रिलेट हाऊ टू परसीव द वर्ल्ड ॲज लाँग एज आय परसीव इट ॲज रिअल. काशाय वसनोपेतम करुणार्द्र आय अंडरस्टँड देर इज नो इंडिफरन्स देर इज लव बट देर इज नॉलेज ऑल्सो सो आय वॉन्ट दॅट म्हणून जे समजन्मयी मुद्रांक तज दिखाने मगल एक आकर्षण जातं असं श्रिता कितलो वेळ असं आमकां 15 मिनिट. श्रितार्थी भेदनोद्युक्तम शर्मदम शमशोभितम श्रुत्यंत वाक्यम अनिशम श्रावयंतं गुरुं भजे. श्रित अर्थी भेदन उद्युक्तम शर्मदम शमशोभितम श्रुत्यंत वाक्यम अनिशम श्रावयंतम गुरुम अहम भजे. श्रितम है रे आश्रित आश्रित जल्यांत मेरे शरण आयल्यान ती टेकन रेफ्यूज श्रित दोज हू हॅव टेकन रेफ्यूज आश्रित शब्दाचो चड प्रयोग असता असं म्हणतात वी हॅव टेकन कंप्लीट रेफ्यूज इन दीस ओ टेरेबल रेन्स टॉरेन्शियल रेन्स आय हॅव टेकन शेल्टर इन द स्मॉल होवल आश्रित जावन आसा म्हण श्रित अर्थी ते कोण आश्रय घेतला तांगेल अर्थी म्हणजे दुख्ख वांट ते भेदन निवारण करचे उद्युक्त जावन आशिल्ले विजिलंट आनी डिटर्मिंट डिटर्मिंटा पेक्षा इमिडिएटली रिस्पोंडींग टू दॅट कोण आश्रय घेतल्या की तांगेल दुख्ख निवारण करच्यान तूं तत्पर जावन आशिल्ले गुरूंगेल हांव भजन करतां श्रितार्थी भेदन उद्युक्त जावन आशिल्ले नॉट ओन्ली उद्यत नॉट ओन्ली अवेक टू माय सॉरोज अँड ट्रबल्स बट ऑल्सो उद्युक्त ऑलरेडी टेकिंग ॲक्शन म्हणटा ती तशी गुरूंगेले हांव भजन करतां. शर्मदम शमशोभितम शर्म हे मस्त अर्थ असता थांतू श्रींग धातूचे जाल्यार हांगा शर्मदम म्हणजे एक ऐश्वर्य इत्यादी प्रदान करतले तशें म्हूण घेवया येत तें लौकिकय सुभाव अस आनी साधना उपासने खातीर कले गूण जावंका ती अधिकार जावंका तें सुद्दां अधिकार प्रदान करतल ती शक्ती त्या गुरूंक हांव नमस्कार करतां त्या शक्तीक हांव नमस्कार करतां. शमशोभितम आनी शम दम उपरती तितिक्षा समाधान खंय येयल्या तें आमी घेतल्या
विवेक चुडामणीन ताजेर मस्त चिंतन जालें, समूहाचे विमर्श सुद्दां जाला. शर्मदम शमशोभितम, शर्म म्हळ्यार एक ऐश्वर्य दितल शक्ती, आनी आपणाल्याक पळय कितलोसो आपण कितलो दिमच्या जाता म्हणून तशी शोभित जायना तिलें. शम आपणाल्यांची एक शोभा खंय आसा की शमदम उपरती ती दिक्षा अंतर्गत, त्या गूण आर दी शोभा ऑफ दीस गुरुशक्ती. शोभा म्हणलें शोभा जी घाणयार्डे असल्या शोभ कमी जाल्या म्हणटा ती पसून काणकां म्हणटात. सो हांगा दॅट वीच डिफायन्स इट, दॅट वीच आर इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, समथींग एक्सेप्शनल म्हणलेलें दॅट इज इट. आमकां कला ऐश्वर्य प्राप्त जाता ताजेंचे एक आगार भंडार जावन बसल्या ती गुरू म्हणून न्हय, तांगेल शोभ विंगडी शमदम उपरती ती दिक्षायचे इत्यादी. सो म्हाका एक तात्कालीक दुख्ख निवारणा खातीर कलेक शक्ती मेळ्ळी म्हूण जाल्यार वॉट इज द सोर्स ऑफ दॅट, कल्याक आयल्यान त्या शमदम उपरती ती दिक्षा आशिल्ली मेती, आनी त्या मजान ती आमकां म्हणून संवेद दृश्टी सौश्ठव साधकू हाडून घेता. इट इज अन इफेक्ट सगळं ऐश्वर्य ऑफ सम तपस्टन. सो द तपस्या इज माय लक्ष्य न, आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ जस्ट गेटिंग द प्रसाद, माय जॉब डन, नाही तर देवाला आराधन करची. द इरिटेंट्स गुरु शक्ती लावा हांग केलं म्हळ्यार आय वॉन्ट दोज क्वॉलिटीज विच हॅव रिझल्टेड इन दीस. सो आश्रित लोकांक गेल्यान दुख्ख निवारण कोर न्हू, भुवनेश्वरी सदृश एक वर आनी अभय प्रदान जायना फुडें, ते चिन्मुद्रादिकान लक्ष वचना फुडें, म्हाका शर्म मेळ्ळें, म्हाका ऐश्वर्य मेळ्ळें, हांव संतुश्ट जायन. आय एम ग्रेटफूल नो डाऊट अबाउट इट, बट दी ओरिजीन द सोर्स ऑर द कारण कलें शमदम उपरीती ती दिक्षा. त्या तुगेर एम्ब्लिशमेंट्स म्हणटा ती, युअर एकम्प्लिशमेंट्स, त्या तुगेल शोभा, लेट दोज कम इन मी म्हणून साधक जालो. शमदम उपरती ती दिक्षा खातीर प्रयत्न करतलो तो साधकोत्तम जालो, आनी त्या ती दृश्टी ग्रीड दवरलेलो आतां नॉट टुवर्ड्स शर्म बट शमदम साधकोत्तम जालो. मेक सेन्स? केवल एक प्रशंसा मात्र नाही, वॉट इज एक्सपेक्टेड ऑफ द शिष्य वेन ही ॲक्सेप्ट्स दी 12 कलाज ऑफ दी गुरु शक्ती म्हणलेले हांगा ताजेर आम्ही जी अनुसंधान करता. सती हे श्रमदम शर्मदम श्रमशोभितम श्रुत्यंत वाक्यमनिशम श्रावयंतं गुरुं भजे. श्रुति वेद अंत वेदांत श्रुत्यंत उपनिषद मेरी ब्रह्मविद्या प्रदान करतल वाक्य अनिशम निरंतर श्रावयंतं गुरुं भजे. निरंतर श्रवण करीत अशील गुरु शक्ती काम नमस्कार करता. इन म्हणले हे अशी त्रास स दुःख स मेरी वेदांत काही काळजी कोण नका चेडा, हे सगळे नश्वर जगत शुद्ध वेदान दिल्या रे, घोटाळो घोटाळो अशें जायना हो. म्हणून ते पयलीं ते करुणार्द्र विलोचनम इत्यादी आयल्या अजीर्ण जालेलें आसता वेदांताचे. अनिशम वेदांत वाक्य उलयता ती जाल्यार आपणा जिवनांतूय ये न्ही, दुसऱ्यांक कपाला कणकण मात्र. अनर्गल अजीर्ण जालेलें न्हय जाल्यार हांगा अनिशम हरी निरंतर मगल दृश्टी ते अद्वैत आत्मानम दिक्कान व्हरतल ती शक्ती. आय कम विथ ऑल माय accomplishments and my contaminations and I have to be taken along with this. Thav vadata eka shiva kaam jamcha sadhya jata ani eka sadhane tu tivratyata ani gradually kal eka amangala sikita sodche dhairya yata. It is possible nazilari I'll always be bapre itul sada dosha sana ham kash aradhan kurchi. I am accepted as I am but I don't have to accept my limitations. सो तशी एक ओजस्वी साधन खंय जाता असं थंय शर्मदम शमशोभितम श्रुत्यंत वाक्यम निरंतर आय एम गेटिंग गायडन्स हाव टू ओवरकम दीज थिंग्स लिमिटेशन्स म्हणतात ती विथ अ व्हेरी इन्स्पायरिंग व्हेरी डायनॅमिक साधना हांगा जमच्या सूर जाता. सो खंयचे एक व्यवहारांत असो खंयचे एक ट्रान्झॅक्शनांत असो विथ दीस शक्ती आय फायंड माय परसेप्शन ऑफ द डिवायन has improved, there is greater clarity. That is the
अनिशम निरंतर वेदांत वाक्य श्रवण जातस हृदयंगम जातस ने एंड इट कैन बी वेरी ट्रिवियल ओकेजन्स और सिचुएशंस तंतुंचे आम्ही बुड्डीलवारी एकलकी व्यवहार करतस ते जल्या वस्तुतः शुद्धि येतस आणि वेदांत वाक्य श्रवण जातस मग कल एक मेरी इष्ट साक्षात्कार जातस Closeness to the divine, that is being established, strengthened. And yantato gatva, this divine is not something other than me. Mun tan jatas, anisham nirantara vedanta shravan khain jatas ta, karaita astiti shakti, khanche parastitintu, tya shakti khama guru rupena svikar karta. That means that alertness has to be there, that this is what is happening. खंचेक परिस्थिति तो ना मैम आई कैनॉट एक्सेप्ट दिस आई थिंक आई हैव बीन डेल्ट विद अनफेयरली इत्यादि मुंजल अरे ओके लेट मी सी द साधक आई विल हैव टू सी लेट मी सी व्हाट डू आई हैव टू लर्न इन दिस है लौकिक व्यवहार नहीं आई हैव टू ग्रो स्वतः शैशिल में थी द होल ओरिएंटेशन चेंजेस देन दिस कला दिस पर्टिक्युलर एस्पेक्ट ऑफ द गुरु शक्ति विल बिगिन टू मेक सेंस इन योर लाइफ अदरवाइज बस You are immersed in your own self-importance and limitations. So who is going to take you out of it? Till you appeal, till you say, I am getting suffocated, I want to get out of this, kale jayna. So situations on parat parat, tan 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 tras samcha surjata, sadhaka keeps track. He says, by every time it is something is coming up, is a change expected in me? Thank karna pada. Oh, ek parivartana sadhya sa. स्तोत्र घेतल्या मस्तपंता गुरुंगेल कशी एक कला इत्यादी म्हणू आता हंगा शिष्यानं हॅव टू रिस्पॉन्ड टू दॅट म्हणून आम्ही पळत असते प्रत्येक साधकाक हे कोरका पडता प्रत्येक स्तरार कोरका पडता अत्यंत स्थूल सर स्तरारे चेळडाक सांगेल बरी हें करू नाका तें करी म्हणून थंय थंय तें अनुशासन सूर झालेलं असता अत्यंत सूक्ष्म स्तरार सुद्धा हे एक नियंत्रण दवर कापडता कलमारी कितल्याक ती सूक्ष्म जाता शक्ती तितल्याक ती शक्तिशाली जाता इट बिकम्स मोर पावरफूल अँड यू हॅव टू बिकम मोर अँड मोर केअरफूल सो तशें आसतना हे आतां सूक्ष्म स्तरार आमी पळयत आसा ती भस्मधारणा रुद्राक्ष धारणा वैराग्य तर बाह्य साधना इत्यादी कोण जाल्लें हांगा अहम पर्सनॅलिटी लेवलार येता असो त्या शक्ती संगात व्यवहार करतना कितलेक सतर्कता जावंका हांगा सांगले ते श्रुत्यंत वाक्य मनुष्यम श्रावयंत म्हणले ते अहंकाराचे कशी विलय जाता तितलं ताज्या खातीर आम्ही तयार असका सो द शुद्ध अहम ॲज पूर्णता पूर्ण अहम ज्योतीत जाऊन का मगल जीवनांत म्हणून ती इच्छा दवरून कोरका नाजाल्या थंय डप्प जावन जाता सो ते एक सतर्कता येऊ का म्हणून ह्या स्तरार सांगले मेक सेन्स तितलें दवरया पाय आसा पाय कंप्लीट करूया तो पूर्ण करूया कळ्ळें निमगे शशील के अस्पष्टं यदि चेत् अधुना एव पृच्छ्यते चेत् वरम् सरल खंचे गुरु भजन खंचे रिपीट करूंचे
मनभावना तीर्थक्षेत्रांत चढ़ आईले आती स्वामेंगल सानिध्य स मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम मन मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम गुरु ने मिटाई विषय वासना गुरु ने मिटाई विषय वासना गुरु ने जगाई भक्ति भावना गुरु ने जगाई भक्ति भावना गुरु निर्मल मेरो गुरु निष्काम गुरु निर्मल मेरो गुरु निष्काम गुरु चरणों में चारो धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम गुरु ने सिखाई सत की साधना गुरु ने सिखाई सत की साधना जप तप निष्ठा नित्योपासना जप तप निष्ठा नित्योपासना गुरु ही ईश्वर गुरु ही राम गुरु ही ईश्वर गुरु परिज्ञान गुरु चरणों में चारो धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारो धाम
अविचल प्रीत की रीत सिखा दो, अविचल प्रीत की रीत सिखा दो, गुरुवर नैया पार लगा दो, गुरुवर नैया पार लगा दो, लीजो मेरो कोटि प्रणाम, लीजो मेरो कोटि प्रणाम, गुरु चरणों में चारो धाम, मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम, मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम। गुरु शक्ति आराधन कुर्चस आवाहन कल कुर्च आवाहित सल्याची सो जल्यारी कितल मटा कामी ग्रहण करू जाता और आदा बी परमिट वेरियस एस्पेक्ट्स टू वर्क इन आर लाइव्स एंड एक्चुअली ऑन अस आमी सोड कापड़ता म्हणजे शांती मंत्रांतून स माहं ब्रह्म निराकुर्याम मामा ब्रह्म निराकरोत देवान मगल तिरस्कार कोर नज आणि हांवे देवाल निराकरण कोर नज मगल बुद्धी सम वर दोन बंधपंथी प्रार्थना ऋषी वर्य करता ती इट इज सो इजी ना म्हणजे वन डिसअपॉइंटमेंट एव्हरीथिंग इज गॉन आय डोंट बिलीव इन गॉड तशें जाता तशी एक चायल्डिशनस येवनच जिवनांत म्हूण प्रार्थना करताची देवाक खूश करूंक न्हय देव खंय बसला त्रिपुरे क्रीडंतम मगल हांव केलें म्हणून आय हॅव टू अंडरस्टँड माय सेल्फ अदरवायज आय बी एट द मर्सी ऑफ द वल्ड जग म्हळ्यार हें सत्य जातलें आनी नरक कोण घालतलो म्हजे खातीर कितले हाव लाँग कॅन आय बॅटल अगेन्स्ट दीस सो आय हॅव टू अंडरस्टँड माय सेल्फ माय फूल पोटेंशियल तांतूं तें एक ग्रेस येता एक रसता येता जिवनांतू नाजा कर्कशता मात्र येता जग हाजे आय शूड एक्स्ट्रॅक्ट द बेस्ट आवट ऑफ दीस आय शूड बी हॅपी म्हूण कितलो पंत एक एक्सपेरिमेंटेशन जालें मागीर आय वॉन्ट माय फुलनेस म्हणल्यार तितलें एक ओरिएंटेशन आसलें हें सगळें कला दे स्टार्ट हॅविंग देर इफेक्ट ऑन अस लिटरली सूर्याची कशी किरण आमचे शरीराक कितले स्वस्थ करता ती तशी एक स्वस्थतेचो अनुभव आमच्या सुरता साधकाक वेन ही एक्सेप्ट एक्नॉलेजीस एंड रेसिप्रोकेट्स टू दीस ताजेर आमी आतां चिंतन करता अशें न्ही जातान तूं एक ओजस्विता येता हें सगळें एज्युम्ड भक्ती न्ही ऑर स्टँडर्डायज्ड वर्शन्स आसता ती भक्ती म्हळ्यार अशी ताका पापकलें कळना दड्ड मदड्डो सगळें देवाचेर चडटा अशी न्ही एक सतर्कता येता इंटेलिजन्स वाडटा बिकॉज अहंकार इज हेड इन एबियन्स सो नॉट ओन्ली कितलो मोठा अनुभव आसा यू डोंट लेट अदर्स फूल यू यू डोंट लेट युअर सेल्फ फूल युअर सेल्फ दॅट इज द क्रक्स ऑफ द मॅटर अहंकार देर ते संवेद दृष्टिकोण म्हणतात ती आमच्या सुरत जीवनांतू त्या प्रत्येक साधकाक
जाऊँ का कलमा दैट इज द इम्पेलिंग प्रोपेलिंग फोर्स अट्रैक्शन मत आंची एज अ रिजल्ट कल आई एम एंजॉयिंग इट सो डोंट आस्क मी व्हाट आई एम गोइंग टू गेट आउट ऑफ इट तशी आमच्या सूर्यजत साधनेन तू उपासनेन तू तुम्ही हंगा आयल्यान ती निश्चित रूपेण हायन त्या जीवनांत येऊ काची हा अंशो फाय वरलेल श्लोकांचेर अनुसंधान करूया ओम नंदंतु साधका सर्वे विनश्यंतु विदूषकाः अवस्थाशां भविनेस्तु प्रसन्नोस्तु गुरुस्सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः।